खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी धक्का तंत्राचा वापर करत सातारचे बहुचर्चित असलेल्या ग्रेड सेपरेटर या भुयारी मार्गाचे उद्घाटन करून चक्क या नव्या कोरा रस्त्यावरून स्वतः गाडी चालवून सातारकरांसाठी हा रस्ता खुला करण्यात आलेल्याची घोषणा देखील त्यांनी कॉलर उडून केली. सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच धक्का तंत्राचा वापर करून सातारात मोठमोठे निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांनी धक्का तंत्राचा वापर करत घेतलेले मोठमोठे निर्णय सातारकरांसह राज्यातील अनेक राज्यकर्त्यांना देखील माहीत आहेत. सातारा शहराचा विकास वाढावा यासाठी सातारा शहरातील मुख्य रस्ता असलेल्या पोयनाक्यावर ग्रेड सेपरेटरची योजना खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम चालू होते, मात्र ह्या रस्त्याचं काम पूर्ण होऊन देखील हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला नव्हता. खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी सकाळी या ग्रेड सेपरेटरची पाहणी करण्यासाठी येणार असलेल्याची माहिती अनेक प्रसिद्धी माध्यमांना मिळाली होती. त्यांनी चक्क या रस्त्याची पाहणी करत या रस्त्याचे उद्घाटन देखील करून सर्व सातारकरांना व राजकारण्यांना धक्का दिला आहे. त्यामुळे बहुचर्चित असलेला ग्रेड सेपरेटर आता सर्व सातारकरांसाठी खुला करण्यात आल्याची घोषणा देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्यानं आता तो सातारकरांसाठी खुला देखील झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या धक्का तंत्राचा सर्वसामान्य सातारकरांना व राजकारण्यांना मोठा धक्का बसत असतो, मात्र या धक्क्यातून अनेकदा खासदार उदयनराजे भोसले यांना देखील धक्का खावा लागला आहे असं देखील त्यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी धक्का तंत्राचा वापर करत केलेल्या सातारातील ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनावेळी सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, इतर मंत्री व आमदारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील देण्यात आले नसलेलीची चर्चा मात्र सातारमध्ये चांगलीच रंगली होती. आणि आजचं हे उद्घाटन झालं आणि लोकार्पण 16 समजा आणि आजपासूनच ग्रेड सेपरेटरचे संपूर्ण हा भुयारी जो मार्ग आहे हा संपूर्ण जनतेसाठी लोकांकरता मला वाटतं जसं इतर कोणाच्या सगळ्यांचे स्टाईल असतात तर मला कोणी सवासकी देऊ न स्वतःला तर द्यायचा अधिकार मला तर आहे आणि ही माझी पद्धत आहे. सातारकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावं अशा प्रकारे ते स्मारक आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्या ऐतिहासिक राजधानी साताऱ्याला शोभल असा हा ग्रेड सेपरेटर आहे. मराठीत एक म्हण आहे, आपण म्हणतो ना पारणं फिटलं, फार काय बोलण्यापेक्षा एवढंच म्हणेन की सातारकरांचं जर फिटलं तर फिटलं पण माझं देखील पारणं फिटलं. जनता सुखी तर सर्व सुखी, मी फारसं बाकीच्यांचं कोणाचं काय विचार करत. ते कुठला पिक्चर आहे अभित काय अभि की अभिच धक्के देण्याची कधी दुसऱ्याला बसतो कधी मला स्वतःला धक्का मी म्हणतो ना आपण आदत से मजबूर मी तरी काय करतो जुन्या सवय जात नाही. राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही आणि माझ्याकडनं ते जमणारही नाही. मी केलं तर आजपर्यंत फक्त समाजकारण केलं आणि ते सुद्धा लोकांचं हित नजरेसमोर ठेवूनच केलं. त्या पद्धतीने माझी काल आज आणि भविष्यकाळात सुद्धा वाटचाल असते.